नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आणि सहा ऑक्टोंबरच्या रिलेटेड सर्व चालू घडामोडीचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत ही सर्व चालू घडामोडी तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असतील चला तर मग सुरुवात करूयात तर प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं भारतात परत आणण्यासाठी कोणत्या वस्तुसंग्रहालयाशी करार केला आहे तर कोणी केलं आहे महाराष्ट्र सरकारने केला आहे करार केलाय एमओ केला कोणासोबत तर तो केला आहे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत जो की आहे लंडनमध्ये ठीक आहे कुठं आहे लंडनमध्ये आहे त्यांच्यासोबत त्यांनी काय केलं आहे करार आहे कशासाठी जी वागणकी आहेत त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी थोडंसं डिटेल बघूयात आपण महाराष्ट्र सरकार आणि लंडनमधील विक्टोरिया आणि अल्बर्ट त्याला आपण व्ही अँड ए असं म्हणतो संग्रहालयाने एका सामंजस्य करार म्हणजेच काय एमओयू स्वाक्षरी केली ज्याद्वारे सतराव्या शतकातील शस्त्र काय वागणखे त्याला म्हणतात टायगर क्लॉज भारतात प्रदर्शित करण्याची परवानगी दिली गेली आहे ओके या सामंजस्य करारावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार आणि व्ही एन एचे संग्रहालयाचे संचालक डॉक्टर त्रिस्थ म्हट यांनी लंडन येथे झालेल्या बैठकीत के स्वाक्षर केल्या तर सांस्कृतिक कार्य विभागाने या आठवड्यात जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार व्ही अँड ए संग्रहालय राज्याला किती वर्षासाठी तर तीन वर्षासाठी कर्जावर वागणकं देत आहे म्हणजे फक्त आपण हे तीन वर्ष आपल्याकडं थी वागणुकं असतील या वर्षी नोव्हेंबरमध्ये वागणुके भारतात येतील थी तर काय लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र सरकारने हे मूवी केलं आहे कोणासोबत अँड अल्बर्ट म्युझियमसोबत किती वर्षासाठी तीन वर्षासाठी कशासाठी तर ते जे वागणंक आहेत ते भारतात परत आणण्यासाठी पण ते तीनच वर्ष राहतील चला प्रश्न क्रमांक दोन बघा एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन कोणाला जाहीर करण्यात आले काय एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड ठीक आहे अप्सा ठीक आहे कधीचं दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसच्या अप्सामध्ये बेस्ट डायरेक्टरचं नामांकन कोणाला भेटलंय ते भेटलंय रीमा दासला ओके नॅशनल अवॉर्ड विनर आहे ते रीमा दास थोडंसं डिटेलमध्ये बघा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या रीमा दास यांना एशिया पॅसिफिक अवॉर्ड म्हणजे आपसा दोन हजार तेवीसमध्ये टोरोज हजबंड कोणत्या मूवीसाठी टोरोज हजबंड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा श्रेणीमध्ये काय भेटलं आहे नामांकन भेटलं आहे आधी विलेज लॉकस्टार आणि बुलबुल कॅन सिंग या चित्रपटासाठी रीमा यांना दोन हजार अठराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे काय लक्षात ठेवायचं आहे विलेज लॉकस्टार आणि बुलबुल कॅन सिंग दोन हजार अठराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर काय आहे आपसा दोन हजार तेवीसमध्ये बेस्ट डायरेक्टर नॉमिनेशन कोणाला भेटले रीमा दासला चला प्रश्न क्रमांक तीन बघा हिजेन ओके हिजेन या जागतिक इलेक्ट्रॉनिक कंपनीचा नवीन ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली कंपनीचं नाव काय हिजेन आणि ह्याचा नवीन ब्रँड ॲम्बॅसिडर कोण झाला आहे तो झाला रवींद्र जडेजा ओके लक्षात ठेवायचा रवींद्र जडेजा चला प्रश्न क्रमांक चार बघा कोणत्या राज्याने सरकारी नोकरीमध्ये महिलांना पती पस्तीस टक्के आरक्षण देण्याचे घोषित केले सध्या महिला आरक्षण हा खूप गरम मुद्दा आहे सो हे पण लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या राज्याने पस्तीस टक्के आरक्षण डिक्लेअर केलं तर ते केलं आहे मध्य प्रदेशमध्ये हे कोण आहेत शिवराज सिंग चौहान त्यांचे मुख्यमंत्री आहेत बघा मध्य प्रदेश सरकारने जाहीर केले की राज्यातील पस्तीस टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आता थेट भरतीच्या टप्प्यावर जिथं जिथं थेट भरती आहे म्हणजे आपण त्याला लागतो सरळ सेवा म्हणतो तिथं महिलांना पस्तीस टक्के राखीव जागा असतील ओके मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या घोषणेनंतर सामान्य प्रशासन विभागाने एक अधिसूचना म्हणजे काय जी आर काढला आहे ओके इथे सगळ्यात महत्वाचं काय पस्तीस टक्के कोटा हा जो आहे फॉर्म्युला जो आहे कोटा तो महिलांचा आरक्षण तो वन विभाग म्हणजे फॉरेस्ट विभाग वगळता सर्व विभागामध्ये लागू असेल ओके सर्व विभागामध्ये काय असेल लागू असेल काय लक्षात ठेवायचं आहे पस्तीस टक्के आरक्षण महिलांना कोण देणार आहे कशामध्ये सरकारी नोकरीमध्ये तर ते देणार आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक पाच बघा हो आर बी आयची नवीन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजेच काय ई डी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे नवीन एक् एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झाले ते कोण आहेत मुनिश कपूर मुनिश कपूर हे नवीन एक्झिक्युटिव्ह आहेत पी वासुदेवन आणि नीरज निकम हे दोघे ऑलरेडी एक्झिक्युटिव्ह आहेत आणि शक्तिकांत दोस दास कोण आहेत ते गव्हर्नर आहेत ठीक आहे तर थोडं डिटेल बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी म्हणजे मुनिष कपूर यांची तीन ऑक्टोबरपासून कधीपासून लागू आहे डायरेक्ट तीन ऑक्टोबरपासून लागू आहे कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे बँकेने जारी केल्या निवेदनानुसार ते आर्थिक धोरण म्हणजेच काय डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च पाहतील ठीक आहे ईडी म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी कपूर हे चलनविषयक धोरण विभागाचे प्रभारी सल्लागार आणि चलनविषयक धोरण समिती सचिव होते चलनविषयक म्हणजे काय करन्सी करन्सी रिलेटेड ते काय होते प्रभारी सल्लागार पण होते आणि सचिव पण होते तर काय लक्षात ठेवायचं आहे आत्ता दोन ऑगस्ट ऑक्टोंबरमध्ये नवीन ई डी कोण झालेत ते झालेत मुनीश कपूर पण ओके okay. ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा सर्वांना शेअर करा आणि बघत राहा एच डी स्टडी सेंटर थँक्यू